काय नाव तुझं? मानसी. मानसी, ही तुमच्या सगळ्यांमध्ये हिंदीने खरं बोलणारी आहे, त्याला तिचं पुस्तक देऊन मी अभिनंदन करतो. तर तुम्ही सदन मी म्हटलं बरं वाटतं ना? हो. पण मानसी एक होती की तिने सांगितलं की वर्गात बसून सुद्धा आम्हाला शिकत असताना मजा आहे, बरोबर आहे? तू खरं बोलली. मग घाबरली काय होती? मान खाली काय घालायची? काय केलं? चला अभिनंदन. बस झालं. वर्गामध्ये रोजच अभ्यास शिकत असताना तर मजा असतेच, पण रोजची अभ्यासाची पुस्तकं सोडून जर गोष्टीची पुस्तकं वाचली तर थोडं चेंज मोड बरं वाटतं की नाही? तुमच्यातलं कोणकोण पुस्तकं वाचायचं हात वर करा. मी आता कोणत्या वाचायचं विचारायला बरं का? सगळं हात वर का? नाहीतर नुसते हात वर आले. हा तू बोल. बरं ये काय राव, कोणतं पुस्तक वाचतो? अजून कुठलं वाचलं? एकच वाचलं. श्यामची आई कोणाचं पुस्तक? श्यामची आई पुस्तक कोणाचं माहितीये का? साने गुरुजींचं. बरोबर. आणि त्यात श्यामची आई कशी प्रेमळ असते, किती त्या मुलासाठी करत असते आणि आई मुलासाठी किती करते याच्या खूप त्यात कथा आहे. तर जशी आपली आई आपल्याने करते हे ते वाचताना आपल्याला जाणवलं की नाही? व्हेरी गुड. तर तुझं पण अभिनंदन. पुस्तक करे. अजून कोणी पुस्तक वाचलं? हात वर गेला होता. बाबा इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती कुठलं? ट्विंकल. ट्विंकल मॅगझिन आहे. इज इट वीकली ऑर मंथली? मासिक आहे. महिन्यात महिन्यात दोनदा आहे. एकदा हे ट्विंकल मॅगझिन जसं वाचतं असं अजून काय वाचतं? पण चांदोबा म्हणतो का? चांदोबा चालू आहे का सध्या? खबर नाही. किशोर आहे. किशोर वाचता होतो. किशोर काय काय ते पैसे विकत घ्यायचे पहिल्यांदा मिळाले. व्हेरी गुड. पण तुला सगळ्यात ट्विंकल मध्ये कुठली गोष्ट आवडली होती? कोणती? हा बिंदा सांग. मला काय म्हणायचं की आपण पुस्तक जे वाचतो की नाही, अभ्यासाचं पुस्तक तर आपण वाचतो, पण अभ्यासाचं सोडून दुसरी पुस्तकं आपण गोष्टीची वगैरे वाचली तर आपल्याला नवीन नवीन माहिती कळते. आता एक टीव्ही सिरियल तुम्ही बघता, कुठली बघता? तारक मेहता बघता? सगळे बघता. समजा त्याचा लेखक आहे, त्याला या सगळ्या गोष्टी सुचतात त्याच्यात, तर भरपूर पुस्तकं वाचलेली असतात. त्या लेखकाला जर विचारलं तर तो सांगेल की त्याने इतकी पुस्तकं वाचत असतो की त्यातून त्याला कल्पना येते, आयडिया येते, आणि मग आपण हा सीन करूया, मग अमुक करूया, तमुक करूया, असं तो करतो. किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स असतात, काही पुराणातल्या असतात. आता संभाजी महाराजांचा सिरियल चालू, कोण बघतं? आता संभाजी महाराजांच्या सिरियल मधून आपल्याला कळत की त्या 7-8 वर्षात
संभाजी महाराजाने खिरजीपासून ते पुढे काजीपासून ते पुढे कल्याणपर्यंत सात वर्षात शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्य टिकवण्यात किती मेहनत घेतली आणि त्यांचं मृत्यू लवकर झालं. आता ते सगळं संभाजी महाराजांची माहिती काढण्यासाठी त्या लेखकाने इतकं वाचलं असेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की वाचन केलं तर आपल्याला आपली माहिती वाढते. मग आपण शाळेमध्ये येतो, शाळेमध्ये आल्यानंतर मधली सुट्टी होते, मग आपण डबा खायला सगळे जमतो आणि डबा खाता खाता एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण एवढं काहीतरी सांगत असते आणि आपण ऐकत असतो. आपल्याला असं वाटतं काय हुशार आहे हा, केली कशी काय एवढी माहिती आला के हिला, आणि मग आपल्याला वाटतं की आपण ढ आणि ही हुशार आहे की हा हुशार आहे. ती जी आपला हुशार नसतो तरी आजच्याविषयी कुठलंही पुस्तक दिसतं चांगलं वाचलेलं असतं तर ती तो माहिती सांगत असतो. त्यामुळे पुस्तक वाचल्यानंतर त्यातल्या गोष्टी असतील, त्यातल्या वेगळ्या घटना असतील या आपण वाचल्या तर दुसऱ्याही सहज मित्रांमध्ये मैत्रीमध्ये गप्पा मारतात सुद्धा आपल्यालाही बोलतोय. आपण नुसतं ऐकायची भूमिका घेतलंय तर आपण सांगण्याच्या भूमिकेत लोक आपले ऐकत बसतात. आपण गप्पांमध्ये बोलतोय आणि मित्र म्हणजे आपलं ऐकताय हे आवडत गेलंय, आवडत गेलंय. आपल्या ग्रुपमध्ये गप्पा चालता असताना आपण नुसतं गप्पा ऐकतोय, आपण नुसतं ऐकतोय काय वाटतं नंतर घरी जाताना आपल्याला कसं काय हे माहित नसतं असं वाटतं की खरं आहे. त्यामुळे वाचन जर केलं आपण तर आपल्याला काहीतरी वेगळं सुचत. असं वेगळी पुस्तकं कोण वाचतं? कथा कादंबऱ्या कोण वाचतं का? तुमच्याकडे कोणी वाचतं? कोणी वाचत? गोष्टी या गोष्टीचं पुस्तक पण नाही वाचत. कोणतं वाचतात तुम्ही? कोणी वाचतात गोष्टी पुस्तक? तू वाचते राईट? तू मागे तिकडे गोष्टीची पुस्तकं कोण वाचतं का? सगळा वेळ सिग्नल वेळ हा आठवले बोलत आहे ना. कोणती वाचतो सर? पंचतंत्र. येस, मी पण लहानपणी भरपूर वाचत. आजी सांगते व्हेरी गुड. पंचतंत्र पुस्तक ऐकलंय का? हा, मग त्यातल्या गोष्टी वाचल्यात का? नाही. भरपूर चांगल्या गोष्टी आहेत आणि पंचतंत्रामध्ये सगळ्यात चांगलं काय माहिती आहे? त्या गोष्टीचे सगळे प्राणी बोलतात. ही प्राण्यांची भाषा आपल्याला कळते काय असते त्याच्यामध्ये. मला तर गोष्टी लहान लहान असतात पण त्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्यालाही त्यातलं काहीतरी वेगळं कळत असतं. तुझं काय नाव? श्लोक. पंचतंत्र वाचतो पण त्याचं पुस्तक देऊन अभिनंदन. कुठलं पुस्तक आहे तुला श्लोक? हा, गोट्या. गोट्यात पण असं पंचतंत्र. आणि खरं म्हणजे मुलगा गोष्ट आपण जे वाचतो ना त्या गोष्टीमुळे कर्मणुक्त होते पण त्यातून आपल्याला एखादा आपल्या आयुष्यासाठी धडापण मिळतो. मला आठवते मी एक गोष्ट वाचली होती की एक घोडा एका तलावाजवळ पाणी प्यायला जातो आणि त्या तलावात जे पाण्यातला गेंडा असतो तो त्याला काही पाणी पिऊन देत. घोड्याकडे त्याचं भांडण चालू, जोरात युद्ध चालू होतं. तेवढ्या ते वाटसरू चाललेला असतो तर तो वाटसरू तिथे पाहिला पाहिजे घोडा त्याला म्हणतो मला पाणी पिऊ देत नाही, जरा तुम्ही याला हे करा ना म्हणे, मला पाणी प्यायला द्यायला व्हायला तुम्ही मारा म्हणे. मग तो वाटसरू येतो आणि तो माणूस त्या पाण्याच्या गेंड्याला लढाई करून त्याला मारून टाकतो आणि मारल्यानंतर घोडा पाणी पितो आणि म्हणतो वा चला आता मी जातो. तो वाटसरू तो कुठे जातो म्हणे? चल म्हणले आता माझ्याबरोबर, तू माझ्या कामाचा माणूस आहेस म्हणजे घोडा, माझ्या तबिरात तुला जाऊन बांधतो म्हणले. मग तो घोडा जाताना म्हणतो दोन वोट पाण्यासाठी मी एकाची मदत घेतली आणि माझं स्वातंत्र्य गमावून बसलो. त्यामुळे एखादी गोष्ट करत असताना त्याचे परिणाम काय होणार नंतर? नाहीतर थोडक्यासाठी आपण सगळं गमावून बसतो
अशा अनेक प्रकारच्या गोष्टी वाचल्याचं आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यात आपण कसं वागलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं मुलांचं वाचन बहुधा कमी असेल तर शाळेत प्रयत्नपूर्वक आठवड्यात एकदा एक अर्धा तास मुलांसाठी वेगळा वाचनाचा ठेवला पाहिजे. आणि गोष्टीची पुस्तकं जड पुस्तकं नाही तर मला असं वाटतं की वाचनाची आवड लागू शकते. गेल्या वर्षी आम्ही एका शाळेमध्ये असं गेलो होतो तिथे मला वाटतं परळच्या शाळेत गेलो होतो मी परळच्या शाळेत काय नाव होतं बोलित आज बातमी आली आहे बातमी परळच्या आम्ही शाळेत गेलो होतो. त्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवसानिमित्ताने ती मुलगी आमच्या बरोबर वाचायला बसली. आणि मग अलगा सोनवणे नावाची मुलगी तिने त्या दिवसापासून कालपर्यंत 120 पुस्तकं वाचली. आणि तिच्या पेपरला बातमी आणि फोटो आहे. त्यामुळे वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने तिने सुरुवात केली आणि 120 पुस्तकं वाचली. तिचा पेपर म्हणजे आज महार टाइम्समध्ये फोटो आहे, चार कॉलम बातमी आहे. मी अनेक राजकीय नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते पेपर मध्ये आपली बातमी यावी म्हणून सुटत असतात. कारण हे असं काम केलं की स्वाभाविकपणे त्याचं कौतुक होत असत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण किमान महिन्यात एक गोष्टीचं पुस्तक वाचलं पाहिजे असं ठरवायचं का. नक्की पुस्तक देईल जबाबदारी शाळेची, शाळेला अडचण असं माझ्याकडे मला मी तुम्हाला पुस्तक देईल. पण त्यांना काही चार शाळेत आहे पाच शाळा महिन्यात एक पुस्तक वर्षभरामध्ये आपली 10 महिने शाळा चालते सर्व 10 पुस्तकं वाचायची. पुढच्या 15 ऑक्टोबरला मी इकडे येईल त्या प्रत्येकाने 10 गोष्टीची पुस्तकं वाचली असतील असं ठरवायचं का. डन पक्का मुलाचा जोर दिसत नाही मनापासून सांगा. अच्छा कोणती पुस्तक वाचायला आवडते कुठली स्टोरी कुठलं कुठलं मॉरल स्टोरी तुला कुठलं अरेबियन नाईट्स. अरेबियन नाईट्स पण चांगल्या गोष्टी असतात. अजून बस एवढंच अकबर बिरबल येस. अजून कुठला मला ऐकून आला पण तू म्हणलंच ते गोट्या सात बंडे गोट्या मोक्या साथ बढ़ने ना विंग्स ऑफ फायर अब्दुल कलाम का पुस्तक. यस हॉरर स्टोरी घाबर दोन ना पण हॉरर स्टोरी पण चांगल्या असतात मस्त असतात वाचल्या पाहिजे. विक्रम आणि वेता शेक्सपियर गुड रामायण तेनाली रामा सिरियल बघत असतील ना नाही हिस्ट्री ज्ञानेश्वर शिवाजी महाराज महात्मा गांधी का महात्मा गांधींचं हे 150 जयंती वर्ष आहे 150th बर्थ अनिव्हर्सरी इयर. तर महात्मा गांधीवर एक पुस्तक नक्की वाचायचं ठरवायचं का सगळ्यांनी. हा एक पुस्तक महात्मा गांधी. अजून परमवीर गाथा आपले सैनिक जे सीमेवर लढतात शत्रूशी लढताना बलिदान देतात त्यांच्या ज्या कथा असतात त्या परमवीर गाथा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिशन इंडिया पत्र तो नक्की मोठं आहे एवढं.
तर मला असं वाटतं की आज आपण डॉक्टर अब्दुल कलाम अतिशय तुमचं घर श्रीमंत आहे. अब्दुल कलामांची घरची गरिबी अशी होती की त्यांचे वडील त्या दक्षिणेतल्या खेड्यात नावाडी होते. नावाडी त्या गावातून दुसऱ्या गावात जायला नदी ओलांडायला लागायची तर ते बोट असे नावाडीला हाताने कसं म्हणलं होतो तसं करून पॅसेंजरला पलीकडे पोहोचवायचे आणि त्यातून त्याला दिवसाला काही पैसे मिळाले की मग ते काहीतरी भाजी वगैरे विकत घ्यायचे आणि मग घरी दिवसातून एकदा जेवण व्हायचं. अशा गरीब घरातले अब्दुल कलाम ते म्हणतात की मी मोठा झालो याचं एकमेव कारण मला वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे आपण कितीही गरीब घरात कितीही साध्या घरात कुठेही जन्माला आलो पण आपण जर वाचायची आपल्याला आवड असेल तर आपण सुद्धा डॉक्टर कलामांसारखे मोठे होऊ शकतो. मोठं व्हायचं सगळ्यात कोणाला कोणाला मोठं व्हायचं हात वर करा. कोणाकोणाला मोठं व्हायचं हात वर करा. मोठं म्हणजे वयाने मोठं नाही ते तर आपण होतो काही लोक नाही पण लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे. अरे बघा याने काही आयुष्यात करून दाखवलं हिने काही आयुष्यात करून दाखवलं असं म्हटलं पाहिजे सगळ्यांनी आपलं बघा असं म्हटलेलं आवडत की काय की याने किंवा हिने आयुष्यात काहीतरी वेगळं केलंय. लहानपणी तर आम्हाला वाटत नव्हतं पण आता बघा काय वाचनाची एवढी आवड लागली की आयुष्यात बदललं आणि एकदम आता वेगळ्या धर्तीवर त्याला शेतीला बघायला मिळतो असं म्हटलं तर आवडेल सगळ्यांना. त्यामुळे आता आपण ठरवूया की वर्षभरामध्ये 10 पुस्तक वाचायची नक्की आणि जे 10 पुस्तक वेळेत वाचतील त्याला सरकारतर्फे 5 मार्क जास्त पाहिजे पाहिजे. चालेल का? हा 5 मार्क जास्त चालेल. कोणाला नाही चालणार हात बंद करा. हा चांगला आहे कारण कुठल्याही गोष्टीमध्ये रिश्वत घ्यायची नाही. तुम्ही पुस्तक वाचणार का तर 5 मार्क मिळणार बरोबर आहे का? मग कशाला मग त्याचं तुम्ही एकूण पुस्तक दिलं नाही हा खरा आहे. हा अजिबात भ्रष्टाचार करणार नाही. गुड पॉइंट. विचार केला की मला मार्क नको तरी पण मी पुस्तक वाचेल कारण मला आयुष्यात मोठं व्हायचंय तसं सगळ्यांचं आहे का? नक्की पक्का जोरात चला. चला मग तुम्ही पुस्तक वाचा मोठे वाच आणि तुम्हाला मार्क नको असेल तरी मी ते काळजी करू नका पण मानसिकता 5 गावांसारखी ठेवा. आपल्याला कोणीतरी काहीतरी देतंय म्हणून आपण काही करायचं नाही आपल्याला आपल्यासाठी मोठं व्हायचं म्हणून करायचं बरोबर आहे. चलो सगळ्यांना धन्यवाद.